शहापूर तालुक्यातील लाहे गावामध्ये भात कापणी यंत्राचे प्रात्यक्षिक ठाणे जिल्हा कृषी सभापती संजय निमसे यांच्या हस्ते नारळ वाढवण करण्यात आले. या भात कापणी यंत्राने एक एकर भात कापणी अगदी 2 तासात केली जाते. एक एकरी शेतीला मजूर लावून भात कंपनीला 10 मजुरांना 2 दिवस काम करून साधारण 5.5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. तेच काम करण्यासाठी या यंत्राला अवघे 2 तास लागतात आणि 500 ते 700 रुपये खर्च येतो. आणि कृषी विभागाकडून हे भात कापणी यंत्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत सबसिडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळजवळ 20 ते 25 माणसं रोज घेतोय. आज ती निम्म्यावर आलेली आहेत आणि मशीन घेण्याचं मला जास्तीत जास्त प्रोत्साहन श्री झुंजारराव साहेब यांच्याकडून मिळालं आणि त्यांचा मी आभारी आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही भात कापणीसाठी किती माणसं घ्यायची? माझे एक वरती शेत आहे, त्या शेताला 11 माणसं एका दिवसाला लागतात भात कापायला. ती ही मशीन 2 तासात काम करते, म्हणजे 11 अधिक 33 आणि खाऊन पिऊन त्यांना ते 4 हजार रुपये रोज जाण्यापेक्षा ही मशीन 2 तासांनी त्या कामावर रोखते. साधारण मशीनला किती खर्च येतोय 2 तास? फक्त 1.5 लिटर पेट्रोल. सर काय सांगाल या मशीनच्या प्रात्यक्षिकेबद्दल? आधुनिक तंत्रज्ञानाच्या याच्यानुसार जर आपण शेतीचं कास धरली तर उत्पन्नात वाढ होते, वेळेची बचत होते, पैसाही बऱ्यापैकी मिळतो. आपल्या इथे शेतकरी प्रगतीचे शेतकरी श्री काशीनाथ भरसाहेब यांच्या शेतात आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. त्याच्यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याच्या शाश्वती जास्त आहे. आज लाहे गावामध्ये शेतकरी काशीनाथ भोईर यांच्या शेतीमध्ये शेतीचे भात कापणी यंत्र याचं जे प्रात्यक्षित बघण्यात आलं त्याच्यावरनं असं दिसलं की ती त्या मशीनद्वारे जेव्हा भात कापणी केली जाते नक्कीच वेळ कमी जातो आणि त्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा फायदा आहे आणि वेळ कमी लागतो. पैशांचा सुद्धा पैसाही ज्यांची भाताचं यंत्र आहे त्यांनाही पैशाचा मोबदला मिळाला जातो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला देखील त्या मशीनचा खूप फायदा आहे. आणि आत्ताच शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्या जास्तीत जास्त माणसं शेतामध्ये काम करत असतात आणि एका शेतासाठी एका दिवसाला 11 माणसं लागत असतात, त्या 11 माणसांचं काम ही मशीन 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण करते. त्यामुळे नक्कीच ह्या मशीनचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मधून सन 2020-21 साठी जी आपल्याला आदरणीय सभापती महोदयांनी तरतूद उपलब्ध करून दिली त्या तरतुदीमधून शेतकऱ्यांसाठी सुधारित अवजार पुरवठा करणे ह्या योजनेअंतर्गत श्रीयुत भोईर साहेबांना या ठिकाणी भात कापणीचं यंत्र पुरवठा करण्यात आलेला आहे. निश्चितपणे त्याचा फायदा होतो, त्याच्यामध्ये वेळेची बचत होती, त्याचबरोबर दिवसेंदिवस मजुरांचा प्रॉब्लेम आहे तर मजूरसुद्धा दिवसेंदिवस मिळत नाही आणि मजुरी जास्त असल्यामुळं निश्चितपणे या मशीनचा फायदा होत आहे. मला या ठिकाणी एकच आव्हान करायचं आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी शेती विभागाच्या वतीने मी आव्हान करतो. सर या मशीनचं शेतकऱ्यासाठी किती अनुदान असणार आहे? याच्यामध्ये किमतीच्या 75% किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान आपण त्या लाभार्थी शेतकऱ्याला देत असतो. साधारण मशीनची किंमत किती आहे?
आता ते साधारण याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, याच्यामध्ये एक डिझेलची पण येते आणि पेट्रोलची येते. साधारणतः 25 ते 30 पर्यंत किंमत आहे बाजारामध्ये. आजला गावात शेतकरी भोईर आणि परिसरातील शेतकरी आज भात कापणीच्या मशीनचा आज शुभारंभ केला. या मशीनचा महत्त्व आज प्रात्यक्षिक बघून सगळ्यांना कळला असेल, कारण जिथं भात शेती होते तसं शेतकरी सगळे अडचणीत असले तरी भात शेती जिथं होते तिथं खरा शेतकरी अडचणीत असतो, कारण उत्पादन व खर्चच त्याला त्या उत्पन्नाच्या सरासरी होतो. तर ही मशीन अनेक मनुष्यबळ खर्च वाचवणारी आहे, कमी वेळामध्ये भात कापणीचा काम करून देते, त्याच्यात नक्कीच शेतकऱ्याला तो फायदा होईल आणि त्याची उन्नती होईल याची मला शाश्वत वाटते. यावेळी या कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे कृषी सभापती संजय निमसे यांच्यासह पंचायत समिती सभापती रेशमा मेमाने, पंचायत समिती उपसभापती जगन पष्टे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी श्रीधर काळे, जिल्हा कृषी अधिकारी घुले, सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत पाटील, कृषी अधिकारी विकास घुले, कृषी अधिकारी विलास झुंजारराव, विस्तार अधिकारी सचिन गंगावणे इत्यादी मान्यवरांसह माधव भेरे व लाहे गावातील शेतकरी उपस्थित होते. वृत्त विभाग, शहापूर माझा, महाराष्ट्र माझा.